मराठा आरक्षण मिळेल का शरद पवार म्हणतात माहिती नाही राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पुन्हा एकदा राज्याचा दौरा करत आहेत याचवेळी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे तर मराठा आरक्षण मिळेल का या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवार यांनी माहीत नाही असे उत्तर दिलं आहे सोबतच मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य आणि केंद्र सरकारने सोडवला पाहिजे असेही शरद पवार म्हणाले तर मराठा आरक्षण मिळेल का या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की माहिती नाही पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती याच बैठकीत मला देखील बोलवण्यात आले होते दरम्यान राज्य सरकारने यासाठी निर्णय घ्यावा असे या बैठकीत त्यांनी भूमिका मांडली ज्याला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला त्यामुळे मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्य आणि केंद्र सरकारला आहे त्यामुळे आता हे दोन्ही काय करतात याकडे आमचं लक्ष आहे तर दोन्ही सरकारने हा प्रश्न लवकर सोडवावा समाजा समाजात कुटुता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे शरद पवार म्हणाले सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा